हेलो फ्रेंड्स, महाराष्ट्रीयन रेसिपीज आर्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पाणीपुरी कशी बनवायची। ते त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतलेले आहेत। हे मी उकडून घेतलेले वाटाणे आहेत अर्धी वाटी, आणि 5 बटाटे आहेत शिजवून घेतलेले। तर मग आता आपण पाहूयात पाणीपुरी कशी बनवायची। ते हे वाटाणे आणि बटाटे मी हाताने कुस्करून घेणार आहे। आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालत आहे। 1-2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। ते सुद्धा व्यवस्थित मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। याच्यामध्ये 1 चमचा धने आणि जिरे पूड मिक्स करत आहे। 1 चिरलेली मिरची मी याच्यामध्ये मिक्स करत आहे। आपल्या चॉईसनुसार आहे, आपण एक्स्ट्रा मिक्स करू शकतो। थोडंसं मी काळं मीठ याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे। तसेच आपले डेली यूजमधले जे मीठ असते ते मीठ मी चवीनुसार याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे। हे मिश्रण पुन्हा एकदा हाताच्या सहाय्याने सर्व एकत्र करून घेणार आहे। कोथिंबीर असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करू शकता। आता आपण पाणी बनवून घेऊया पाणीपुरीचं। मी इथे पातेल्यामध्ये ग्रीन चटणी घेतलेली आहे। ही कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे। ही मी चटणी घेतलेली आहे, याच्यामध्ये मी आता पाणी मिक्स करून घेत आहे। पाणी मिक्स केल्यानंतर धना जिरा पूड मी 1 चमचा याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। त्यासोबत काळं मीठ मी याच्यामध्ये 1 चमचा मिक्स करून घेणार आहे। चवीनुसार मीठ मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। सो 1 चमचा याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। एक चमचा मी आमचूर पावडर याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। चवीनुसार लाल तिखट मी याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे। आता हे सर्व मिश्रण आपण रवीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने एकत्र पूर्ण असं ढवळून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं पाणी व्यवस्थितरित्या मिक्स करून झालेलं आहे। आता आपण पाणीपुरी सर्व करूया। आपण आता याच्यामध्ये पाणीपुरी मसाला मिक्स करूया। आता
याच्यावरती आपण आता चिंचेची चटणी मिक्स करून घेऊया। ही सुद्धा रेसिपी चिंचेच्या चटणीची कशी बनवायची ही आपले चॅनल वरती आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण जे पाणी बनवलेलं ते याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। वरून शेव असेल तर आपण शेव मिक्स करू शकतो, शेव ऑप्शनल आहे। ही पाणीपुरीची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।